लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त केला आहे. 29 जुलै रोजी लातूरात झालेल्या राज्यस्तरीय सकल मराठा समाजाच्या बैठकीनंतर या बैठकीबाबत नारायण राणे यांनी संशय व्यक्त करत अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ लातूरच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नारायण राणे यांच्या पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त केलाय. राणेंनी आम्हाला कायदा शिकवू नये आणि चर्चेला कुठेही जाऊ नये, तसेच राणे आमच्या मराठा समाजाचे नेते नाहीत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांचा पुतळा जाळण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलं आहे. दिनांक 29 जुलै 2018 रोजी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्याची बैठक या ठिकाणी आम्ही पार पाडली. अगदी त्याच वेळेस नारायण राणेची गुप्त बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली, जी बैठक आम्हाला मान्य नव्हती. कारण नारायण राणेंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असतील किंवा मराठा समाजाचे इतर प्रश्न असतील, ह्या गोष्टीसाठी त्यांनी काही ॲक्टिव्हिटी केलेली नाही आहे. आमच्यासाठी काही त्यांनी प्रयत्न कुठल्याही प्रकारचा केलेला नाही आहे. सांगायचं तात्पर्य असं, सह्याद्री विश्रामगृहावर चाललेली बैठक आम्हाला मान्य नाही. तत्वतः ह्याच्यामुळं मान्य नाही की ते आमचे मराठा समाजाचे नेते नाही आहेत, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत मध्यस्थी करायचा विषयच येत नाही. पहिला विषय, ज्या अर्थी लातूरला 29 तारखेला महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आले होते, याचा अर्थ असा की ही बैठक आम्ही ऑफिशियल घेतली होती, सगळ्यांना पूर्वकल्पना देऊन घेतली होती.